महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला प्रथमच प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात. आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत. नरेश म्हस्केने आत्ताच मतदान केलेलं आहे. सर, काय सांगाल मतदानाला? तुम्ही सकाळपासूनच फील्डवरती आहात, मतदारांना आव्हान करताय मतदान करण्याचं. हो, मतदारांनी आव्हान करतोय. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्याला पंतप्रधान पदाची हॅट्रिक करायची आणि याकरता सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. काही परकीय शक्ती नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदापासून दूर करण्यासाठी किंवा पंतप्रधान होऊ नये म्हणून षडयंत्र रचलेलं आहे, काही गैरसमज लोकांमध्ये पसरवित आहेत आणि त्याकरता याला उत्तर लोकांनी लाठ्याकाठ आणि तलवारी घेऊन नाही द्यायचंय, तर मतदानातून याला उत्तर द्यायचंय. सर, तुम्ही सुद्धा आता मतदान केलेलं आहे, काय आव्हान असेल मतदारांना? मतदारांना मी हेच सांगतो की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्याला पंतप्रधान पदाची हॅट्रिक करायची आहे आणि आपला देश या जगामध्ये महासत्ता आपल्याला करायचं आणि त्याकरता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचीच गरज आहे पुन्हा एकदा, आणि त्याकरता सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडायचं. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी मतदानासाठी जा असं आवाहन जे आहे ते महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण शर्मासह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.